नमस्कार, इंडिया न्यूज एक्सप्रेस चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत आवाज कुणाचा, आवाज मतदाराचा की उमेदवाराचा. जळगाव जिल्ह्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांना जोम आलेला आहे, जोर धरलेला आहे. सगळीकडे निवडणुकीचे वातावरण जोरात आहे आणि प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. आपण प्रत्येक एरियामध्ये जाऊन प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा आपण कौल घेत आहोत आणि लोकांचे जे म्हणणे आहे किंवा लोकांचे जे विचार आहेत आणि लोकांच्या अपेक्षा आणि उमेदवारांची आश्वासनं. चला तर मग आपण आज पुन्हा एकदा आपण जाऊया मतदारांसोबत चर्चा करायला आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की या पंचायत समितीमध्ये रावेर पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जी उमेदवार उभे आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूया. नमस्कार, आपण आहोत वाघोदा विवरा या गटाच्या जिल्हा परिषदसाठी निवडणुकीसाठी उभे असलेले कोडी आत्माराम सुपळू उर्फ महाराज यांच्यासोबत आपण चर्चा करत आहोत आणि त्यांचा प्रचार कोणत्या प्रकारे चालू आहे. ते राष्ट्रवादीतर्फे पक्षाची उमेदवारी लढवत आहेत तर त्यांच्यासोबत चर्चा करूया. दादा, आपला जो प्रचार आणि आपलं काय कोणत्या विकासाची कामं घेऊन आपण जनतेसमोर जात आहात? मी आत्माराम सुपळू कोडी उर्फ महाराज विरवा वाघोदा गटातून उमेदवारी करीत आहे. पहिली प्रचार फेरी संपलेली आहे. लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडून आल्यावर प्रथम रावेर ग्रामीण हे ग्रामपंचायत स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा प्रयत्न करीन, मंत्रालयापर्यंत पोहोचीन आणि खेड्यापाड्यात सर्वांगी विकासासाठी मी अहोरात्र मदत करीन व सगळ्या जनतेने मला भरघोस मतांनी निवडून द्यावी ही नम्र विनंती. दादा, रावेर तालुका म्हटला किंवा वाघोदा विवरा हा गट जर म्हटला तर केळी वाहणारा मजूर आहे तर त्यासाठी आपले काय प्रयत्न असतील? मजुरासाठी ज्या मूलभूत सुविधा असतील त्यांच्यासाठी मी खूप प्रयत्न करेल. तर दादांनी सांगितलं की जे केळी मजूर आहे त्यांच्यासाठी ते वेगवेगळ्या योजना आणणार आहेत किंवा त्यांच्या सुविधा उपलब्ध करून देणार. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश भाऊ आहेत, तालुका सरचिटणीस आहेत ते, तर त्यांच्यासोबतसुद्धा चर्चा करूया आणि ते आपल्या पक्षातर्फे जी विकासाची कामं केली जाणार आहे किंवा जे आश्वासनं किंवा जे मुद्दा ते घेऊन जाणार आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आपण काय सांगणार, आपण आपल्या पक्षाकडून जी आपण उमेदवारांना जी लढवत आहेत रावेर तालुक्यातून त्याबद्दल काय सांगाल? आत्माराम सुपळू कोळी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृतरित्या घड्याळ्या चिन्हावर विवरा वाघोदा गटातून उमेदवारी दिलेली आहे व जिल्हा परिषदसाठी व त्यांचं सामाजिक कार्य व त्यांनी 15 ते 20 वर्षापासून लोकांशी ते जुळलेले आहेत. लोकांनी ते महाराज म्हणून सना प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत त्यांनी सामाजिकदृष्ट्या सर्व भजनी मंडळ, धार्मिक कार्य, सामाजिक कार्यात त्यांनी भाग घेतलेला आहे. ते मन मिळवू स्वभावाचे असल्यामुळे लोकांचा त्यांना भरपूर पाठिंबा मिळत आहे. तसेच त्यांनी त्यांच्या स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये इतर कामांमध्ये भाग घेतल्याने त्यांना ह्या सर्व कामांची व शेतकरी, शेतमजूर, त्यानंतर गावाचे जे मूलभूत विषय असतात रस्ते, वीज, गटार यांची त्यांना पूर्ण जाण आहे व काय करायचं आहे, कसं करायचं आहे त्यासाठी त्यांनी व्यवस्थितरित्या सर्व नियोजन करून ठेवलेलं आहे. व प्रत्येक गावामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्याच्या नंतर काय करू शकतो त्याचा ते एक आदर्श निर्माण करणार आहेत. गणेश सर, तुम्ही एक सांगू शकाल आम्हाला विवरा वाघोदाच्या गट आहे यामध्ये कुठल्या प्रकारची कामं होणे आवश्यक आहे? विवरा वाघोदा गटामध्ये रावेर ग्रामीणमध्ये बऱ्याच वर्षापासून सर्व इतर पक्षांनी भूलथापा 10 ते 15 वर्षापासून येथे भाजपची सत्ता होती. त्यांनी त्यांना भूलथापा देऊन सांगितले की आम्ही रस्ते करू, गटार करू, वीज करू, पाण्याची त्यांचे त्यांना जर कधी तेथे जर समजा जन्म मृत्यूच्या नोंदीसुद्धा नगरपालिका स्वीकारत नाही, ग्रामपंचायत नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहे. आतापर्यंत त्यांना त्यांनी झुलवत ठेवलेलं आहे. परंतु आमचं पहिलं प्राधान्य आहे की रावेर ग्रामीणच्या लोकांसाठी हे समजा ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या गोष्टी करणं करायच्या. त्यानंतर उटखेळा, भाटखेळा, नांदूरखेळा ते गटा संपूर्ण गटातील 12 गावं आहे. प्रत्येक गावात जाऊन गावात गेल्याच्या नंतर गावातल्या लोकांना विश्वासात घेऊन शक्यतो आलेला निधी व लोकसहभाग ज्या गावामध्ये प्राथमिक किंवा आज काय करायचं आहे त्या गावासाठी त्यांचा पहिला जो त्यांचा हे असेल की आज आम्हाला ह्या कामासाठी प्राधान्य द्यायचं आहे तर गावात जाऊन नियोजन करून सना त्या कामाची तिथे सुरुवात करायची आहे.
आपण जर विचार केला विवरा वागुदा या गटाचा, तर यामध्ये उठखेडा म्हणा किंवा विवरा या गावांमध्ये तडवी समाज किंवा जी आदिवासी समाजाची जी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काही उपाययोजना आपण काही आपल्या पक्षातर्फे काही करणार आहात का? तर आदिवासी समाज व तडवी समाजाच्या जे ठक्कर बाबा म्हणून सनाई योजना असते, तर ठक्कर बाबातून त्यासाठी मंत्रालयाचे कितीही खेटे मारणे पडले तरी चालेल व संपूर्ण नियोजन करून जास्तीत जास्त तळवी बांधवांसाठी, तळवी बांधव आदिवासी बांधव यांच्यासाठी जास्तीत जास्त निधी आणून गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल व गाव सुंदर कसं दिसेल, त्यानंतर तेथे आरोग्याच्या सुविधा, मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा, प्राथमिक शाळेमध्ये समजा मुलांना आता दर्जा जो घासरत चाललेला आहे, तर आदिवासींच्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन सना, चांगल्या प्रकारचं तेथे नियोजन करून चांगले स्टॉप देऊन सना, चांगलं शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात येऊन प्रवाहात आणण्यासाठी जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करणार आहोत. हां, मी आत्माराम सुपूड कोळी उर्फ महाराज, मला जनतेने प्रचंड मतांनी विजयी करावी ही नम्र विनंती करतो. आणि मी दादाच्या शाळेत तयार झालो आहे, दादाचे संस्कार घेऊन मी मतदारांपर्यंत पोहोचत आहे. मतदारांनी मला भरघोस मतांनी विजयी करावी ही नम्र विनंती परत परत. ही झाली वागोदा विवरा गटाचे जे उमेदवार आहेत कोळी आत्माराम सुपडू उर्फ महाराज, यांनी सुद्धा आपल्या मनातील जे आपल्या वागोदा विवरा गटासाठी जे कार्य करणार आहेत त्याबद्दल त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत. आणि अशाच प्रकारे आपण रावेर तालुक्यातील विविध गटातील वेगवेगळ्या लोकांसोबत आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आवाज कुणाचा, मतदाराचा की उमेदवाराचा. प्रफुल्ल लुलेसह संतोष ढिवरे, जळगाव.